शवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रप। हाये हनुमंत बीराजिए, हाये हनुमंत बीराजिए, हाये हनुमंत बीराजिए, आइए हनुमंत बीराजिए। कथा करूं मति अनुसार, कथा करूं मति अनुसार, आइए हनुमंत बीराजिए, आइए हनुमंत बीराजिए। कथा करो मति अनुसार, कथा करो मति अनुसार, आइए हनुमंत बीराजिए। प्रेम सहित गदीधरो, प्रेम सहित गदीधरो, पधारिए पवन कुमार, पधारिए पवन कुमार, आइए हनुमंत बीराजिए, आइए हनुमंत बीराजिए, आइए हनुमंत बीराजिए, आइए हनुमंत बीराजिए। अधूराम तपोवनाधिगमनम् हत्वा मृगं कांचनम् वैदेहि हरणं जटायुमरणं सुग्रीवसंभाषणं वालीनिर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चादरावणकुंभकर्णघननम् एतद्धि रामायणम्। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम्। जयांचिकेलिया स्मरणम् होय सकल विद्याचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरु से ते नमस्कारो नियाता। ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, करुणा करा दयाला, करुणा करा दयाला, तुमचानु रग लाधलो लाधलो, तुमचानु रग लाधलो, करुणा करा दयाला, करुणा करा अनुग्रह लादलो लादलो, तुमचा अनुग्रह लादलो। हे ओम नमो ज्ञानेश्वर, करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चरचरी। नमो ज्ञानेश्वर, करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो लादलो, चरा
मंगल भवन अमंगल हरी नवघोष दशरथ अजीर बिहारी सीता राम चरित अति पावन मधुर रस अरुति नमः पार्वती पतये हर हर महादेव। धुंडराई या गावामध्ये कपीश्वर श्री हनुमानजी महाराजांच्या पावन सानिध्यामध्ये चालू असलेली रामकथा आणि रामकथेचा आजचा हा असलेला 6वा दिवस आहे। सज्जन हो, रामकथेला प्रारंभ करण्यापूर्वी जमलेल्या सर्व रामभक्तांना अगोदर माझा हार्दिक प्रणाम। रामकथा मी दररोज बोलून गेलो तुम्हाला की रामकथा ही आपल्या घरातली कथा आहे। हर आदमी के घर की कथा याने रामकथा, जिंदगी के हर सवालों का जवाब यानी रामकथा, जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे म्हणजे रामकथा, कसं जगलं पाहिजे हे शिकवणारी कथा म्हणजे रामकथा। माणसानं कसं जगलं पाहिजे आपल्याला रामकथा शिकवते दादा। रामकथा ही बंधू प्रेमाचा संदेश देणारी कथा आहे, रक्ताचं नातं जोडणारी कथा आहे, एक आदर्श जीवनाचा परिचय देणारी कथा म्हणजे रामकथा। सज्जन हो, रामकथा आपल्या देशाचा परिचय आहे आणि परिचय त्याला म्हणतात की ज्याचा कधी पराजय होत नसतो। तुम्ही जर परदेशामध्ये गेलात तर परदेशातील व्यक्ती तुम्हाला विचारेल, दादा कुठला आहेस तू, कोण्या देशाचा आहे? त्यावेळेस तुम्ही स्वाभिमानाने म्हणाल, अरे मी भारत देशाचा आहे। अरे बाबा तू भारत देशाचा आहे, कशावरून तू भारत देशाचा आहे, तुझ्या देशाचा परिचय काय आहे? त्यावेळेस कोणी म्हणेल क्रिकेट माझ्या देशाचा परिचय आहे, तेव्हा तो परिचय खरा ठरणार नाही, कारण कधीतरी त्याचा पराजय होतो, ज्याचा पराजय होतो तो देशाचा परिचय ठरत नसतो दादा। तुम्ही संबंध जगाच्या पाठीवर जा, राम हेचा पराजयला दिसणार। रामकथे मला कुठणार नाही, परिचय होत कधी होत आहे। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा। भारत देश मेरा, भारत देश मेरा। जहाँ हरि बालक एक मोहन है और राधा एक एक बाला,
राधा एक एक वार। सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। डाल डाल पर सोने की चिड़िया करती ओ बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, देश मेरा, ओ भारत देश मेरा। बड़े भाव से प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला। सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। जरन डाल पर सोने की चिड़िया करती ओ बसेरा, ओ भारत देश मेरा, 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 ओ भारत देश मेरा। माझ्या देशाचा परिचय आहे, मी भारतीय आहे। पण सज्जन हो, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या देशाचा परिचय देत असताना तुम्ही मंदिराकडे बोट कराल, त्यावेळेस ते तुमचं दुर्भाग्य असेल की त्याच मंदिरामध्ये 75-75 वर्षाची लहान लहान मुलं पत्ते खेळत बसलेली असतील। किती वर्षाची मुलं, किती वर्षाची मुलं, 75 वर्षाची मुलं असतात का? पण ज्ञानोबाराय म्हणतात, वयाच्या प्रभोदे विचार जाणाही, समान तो देही बालकाच्या। एवढं वय झालं पण विचार लहान मुलासारखे असतील तर तो म्हातारा जरी झाला तरी तो लहान बाळच आहे, हे दुर्भाग्य असेल। तसं आपलं गाव नाही म्हणा, आपलं गाव खूप सुसंस्कारी गाव आहे। हा माझ्या देशाचा परिचय आहे, रामकथा माझ्या देशाचा परिचय आहे, भगवान राम प्रभू माझ्या देशाचा परिचय आहे। तेव्हा आपल्या देशाचा परिचय तुम्हाला द्यावा लागेल। धन्य आहे हे गाव की जिथे रामकथा होते, धन्य आहेत ती माणसं की जी रामकथा श्रवण करतात, धन्य आहेत त्यांची कानं की जी रामकथा ऐकतात, धन्य आहेत ती पाय की जी रामकथेच्या मंडपामध्ये येत आहेत, धन्य आहेत ती हात की जी हात रामप्रभूच्या नामचिंतनामध्ये संकीर्तनामध्ये टाळी वाजवत आहेत, धन्य आहेत ती मुख की जे मुख रामप्रभूचं नामस्मरण करतात। चला आपली मनवाणी पवित्र करण्याकरिता भगवंताच्या नामाचं थोडं संकीर्तन मी पुढे म्हणेल, तुम्ही सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे। श्री राम जे जे राम, श्री राम जे जे राम, श्री राम जे जे राम, श्री राम श्री राम जय जय राम।
जय जय राम श्री राम जय जय विचार करत असताना श्री केवटजींच्या कथेपर्यंत जाऊन पोहोचलो. आपल्याला तो भाग पाहायचा आहे. भगवान राम प्रभू सीताजी लक्ष्मणजी समवेत निषाद राजगुहक आहेत. वनाच्या दिशेने निघालेत. गंगा नदीच्या तटावर प्रभू जाऊन पोहोचले. गंगा नदीच्या पलीकडे जायचं आहे. गंगा नदीला भरपूर पाणी आहे, पलीकडे जाता येत नाही. मग गंगा नदीच्या पलीकडे जायचंय, गंगेच्या पार व्हायचंय. तिथे एक नावाडी आहे. तो नावाडी भगवान रामप्रभूचा खरा भक्त आहे. राम प्रभूचं त्या नावाड्यावर खूपच प्रेम आहे. तो नावाड्याचं नाव केवट आहे. तो नावाडी भिल्ल जातीचा आहे. पण भगवान परमात्मा जात पाहत नाही. ते तर प्रेमाचे भुकेले आहे. प्रेमाचे भुकेले असलेले प्रभू आपला भक्त केवट याला म्हणतात ए केवट. केवटजी गंगा नदीच्या मधोमध नाव चालवित आहे. अभय केवट कोण है? मैं दशरथ राजा का बेटा राम हूं. क्या काम है आपका मेरे पास? ये गंगा नदी च्या पलीकडे जायचं रे मला दादा. तुझ्या नावेवर मला घे आणि पलीकडे सोडव. हो तुम्ही तेच राम आहात ना की तुमच्या चरण रजाच्या स्पर्शाने एका कठोर दगडाची स्त्री झाली होती. हो मी तोच राम आहे. मग अजिबात नाही घेणार माझ्या नावेमध्ये मी तुम्हाला. अहो माझी नाव तर लाकडाची आहे आणि आपल्या चरण कमलाच्या रजेमध्ये एक जादू आहे. त्याचा स्पर्श झाला की दगडाची स्त्री होते. लाकूड तर दगडा इतका कठोर नसते. माझ्या लाकडाच्या नावेला आपल्या चरण कमलाच्या रजेचा स्पर्श होईल आणि ही सुंदर स्त्री होईल. एखाद्या मुनीची ऋषीची पत्नी होईल. माझा धंदा बंद पडेल. मला दुसरा धंदाही येत नाही. माझ्या नावेमध्ये नाही बसू देणार. मला तुमचं मर्म माहित आहे.
संत गोस्वामी तुलसीदास जी वर्णन करता है, भगवान शिवजी पार्वतीला सांगता है, मागी नावन के वटु आना, मागी नावन के वटु आना, मागी नावन के वट आना, मागी नावन के वट आना, कहही तुम्हारा मरम मैं जाना, कहगी तुम्हार मरम मैं जाना, चरण कमल रजो अहु सब कही, चरण कमल रजो अहु सब कही, श्री राम जय राम जय जय मानुष करणी मुरी कछु अही, मानुष करणी मुरी कछु अही, मागी नावन के वट आना, मागी नावन के वट आना, मागी नावन के वट कहही तुम्हारे मरम मैं जाना, चरण कमल रजु कहु सब कहही, मानुष करनी मुरी कछु अहरी। हे प्रभु, मला माहित आहे आपल्या चरण कमलाच्या रजे मध्ये जादू आहे। शिवत शिला भई नारी सुहाई, पाहन तेन काट कठिनाई, तरणी हु मुनी घरिनी हुई जाई, बाट पर ही मुरी नाव उड़ाई। भगवान राम प्रभु म्हणतात, अबे केवट का उशीर करतोस, मला उशीर होतो ना रे, मला लवकर तुझी नाव घेऊन ना। भगवान राम प्रभु गंगा नदीच्या तटावर आहेत, म्हणून केवटजीची प्रार्थना करतात। यमुनेच्या तटावर जर असते, सरस्वतीच्या तटावर असते, तर कदाचित प्रार्थना केली नसते। गंगा हे राम भक्तीचं प्रतीक आहे। राम भगति जह सुरसरी धारा, राम भगति जह सुरसरी धारा, सरसही ब्रह्म विचार प्रचारा, सरसही ब्रह्म विचार प्रचारा, श्री राम जय राम जय जय राम, राम जरा राम भगति जह सुरसरी धारा, सरसही ब्रह्म विचार प्रचार। एक गंगा नदी भक्तीचं प्रतीक आहे। जिथे भक्ती आहे तिथे देव मागत असतो, भक्ती पुढे देवही नम्र होत असतो। आज राम भक्तीच्या तटावर आहेत केवट जी, म्हणून तर प्रभो त्यांना मागतात, हे केवट नाव मला तुमचं मर्म माहित आहे। प्रभू धन्य आहे केवटाची भक्ती की ज्याला प्रभूचं मर्म माहित आहे। इथे 14 वर्ष लक्ष्मणजी प्रभूची सेवा करतात, पण म्हणतात मला त्यांचं मर्म माहित नाही। भगवान शिवजी म्हणतात, पार्वती मला प्रभूचं मर्म माहित नाही, पण एक सामान्य केवट म्हणत आहे मला तुमचं मर्म माहित आहे। एक नावाडी आहे त्याचा अधिकार सामान्य नाही, त्यांचा अधिकार खूपच मोठा आहे, तुमचं मर्म आहे। चल बाबा केवटा का उशीर करतोस? हा प्रभो, मी तुम्हाला माझ्या नावेवर घेईल,
पण एक काम करावं लागेल तुम्हाला। कोणतं काम बाबा? मला तुमचे चरण कमल धू द्यावे लागतील, मग तुमची चरण रज धून जाईल आणि मग तुम्ही माझ्या नावेवर बसलात तर मग माझ्या नावेला चरण रजाचा स्पर्श होणार नाही। मला तुमचे चरण कमल धू द्यावे लागतील प्रभू। पद कमल धोई चढाई नावन नाथ उतरा पीच हो। सपत सब साची बड़ु तीर मारे हो लखनो पै जब लगी न पाव गीना तुलसी दास नाथ कृपालु पारु उतारी चरण कमल धू द्यावे लागते। सुनी के वटके बहीन प्रेम लपेट अटपटे बिहसे करुणा एन चितही जानकी लखन तन कृपा सिंधु बो ले मो सुकाई कृपा सिंधु हो ले मो सुका कृपा सिंधु हो ले मो सुकाई कृपा सिंधु हो ले मो सुकाई। सोई करो जही तब नावन जाई सोई करु जही तब नावन जाइबो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। कृपेचे सागर करुणा निधान भगवान राम प्रभु म्हणाले केवटा चल लवकर माझे चरण कमल धू। हे प्रभु तुमचे चरण कमल धूत असताना मला तुमच्याकडून नावेची उतराई नकोय प्रभू। बस तुमची आणि राम प्रभू तुमची आणि दशरथ राजाची शपथ घेऊन सांगतो मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही। जेव्हा राम प्रभूची राजाची शपथ घेतली तेव्हा लखनजी क्रोधायमान झाले। हवे केवट माझ्या प्रभूची आणि माझ्या पित्याची शपथ घेतो, तुला माहित आहे मी कोण आहे? मी लखन आहे, शेष नागाचा अवतार आहे, धनुष्याला बाण लावून मारून टाकेल तुला। केवटजी घाबरले नाही लखनजीला। बरु तीर मारे हो लखन पै जब लगेन पाव पखारी। हो लखनजी खुशाल बाण मारा मला, मी घाबरत नाही तुमच्या बाणाला। तुमच्या बाणाची तर माझ्यावर खूप कृपा आहे।
लखनजी म्हटले कसं काय, अहो तुम्हाला माहित नाही मागच्या जन्मी मी कोण होतो, अहो मागच्या जन्मी मी कासव होतो, कासव, मला भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून क्षीरसागरामध्ये आलो, सर्वप्रथम प्रार्थना केली भगवंताच्या वाहनाची गरुडाची, गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळा वेगी आणावा तो हरी मजा दिनाते उठे, गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळा वेगी आणावा तो गरुडजीची मी प्रार्थना केली, मला भगवान श्रीहरीचं दर्शन घ्यायचंय, गरुडजी म्हटले मी वाहन आहे, त्यांचे चरण कमल माता लक्ष्मीच्या हातात, लक्ष्मी मातेची प्रार्थना कर, पाय लक्ष्मीचे हाती तिसियावे का कोणती, लक्ष्मीच्या हातात आहेत म्हणून त्या कासवानं लक्ष्मी मातेची प्रार्थना केली, लक्ष्मी माता म्हणाल्या बाबा तुला भगवंताचं दर्शन घ्यायचं बरोबर आहे पण त्यांचे चरण कमल माझ्या हातात आहे, मी त्यांना उठवू शकत नाही, ते सध्या शयन करतात, त्यांचं आसन शेष आहे, शेष नाग जर हल्ले तर उठतील, तू शेष नागाची प्रार्थना कर, त्या बिचाऱ्या कासवानं शेष नागाची प्रार्थना केली, तुका मने शेषा जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा, तुका मने शेषा म्हणून एवढं त्याच भाग्य उजळलं, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, ह्या जन्मामध्ये तो केवळ झालेला आहे तो कासव आणि भगवान त्याला मागतात, मागी नाव न केवटो आणा कह ही तुम्हार मरुम मै जाना, हे लखनजी आता तुमच्या हाताने जर मला मरण आलं तर अजून माझं भाग्य उजळेल, आता एक काम करा तुम्ही खरोखर बाण लावा धनुष्याला, मला मारा, तुम्हाला सांगू तुमच्या हाताने जर मला मरण आलं तर माझं पहिलं भाग्य गंगा नदीच्या तटावर मला मरण येईल, या गंगेचा प्रभाव आहे, या गंगा नदीच्या ह्या तीरावरून पहिलं तीराला एखादा पक्षी वरून उडत उडत गेला, स्नान न करता निसता उडत जरी गेला ना तरी देखील त्याला पुढे मानवाचा जन्म भेटतो, हे या पवित्र गंगा नदीचं भाग्य आहे, म्हणजे या पवित्र गंगा नदीच्या तटावर मला मरण येईल, आता मी माणूसच आहे, आता सध्या भगवान मला नाव मागतात, पुढचा जन्म मला किती अजून चांगला भेटेल, अजून माझं दुसरं भाग्य, लखनजी म्हटले उगीच बोललो भयाला, अजून माझं दुसरं भाग्य, लखनजी म्हटले बाबा चुकलं माझं, अरे नाही ऐकून तर घ्या, अजून माझं दुसरं भाग्य, जर तुम्ही मला बाण मारला तर भगवंताच्या समोर मला मरण येईल, आणि भगवान स्वतः गीतेमध्ये स्वतः म्हणतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याति नास्त्यत्र संशया, अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पारणागी, त्यांच्या समोर जर मला मरण आलं तर मला त्यांची गती प्राप्त होईल आणि हा योग कधी येणार आहे,
इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकली गोविंद नाम लेकर, तब प्राण तन से निकली। श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशी वट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले। लखन जी अजून माझं भाग्य सांगू तुम्हाला, तुम्ही जर मला बाण मारला तर माझा परिवार नाही, मी एकटाच आहे। माझी अंत्येष्टिक्रिया हा भगवंताच्या हाताने होईल, म्हणजे खांदेकरी तुम्हालाच व्हावं लागेल, सीता तुम्हालाच रचावी लागेल आणि रडाव सुद्धा तुम्हालाच लागेल। म्हणजे माझ्या अंत्यविधीला देव रडेल, देव। मला बाण का मारत नाही तुम्ही लखनजी? लखनजी बाण मारा। लखनजी हरले तिथे, केवटजीचा अधिकार सामान्य नाही। प्रभू हसतात, आतापर्यंत भगवान राम प्रभू रडत होते, अयोध्या सोडून निघाल्यापासून रडत होते, पण केवटजीचं प्रेम पाहिलं भगवान हसू लागले। जो भक्त इतका श्रेष्ठ आहे, देवाचं रडणं थांबवणारा भक्त म्हणजे भक्त केवट आहे। आणि जेव्हा देव हसले तेव्हा जानकी माता प्रभूंच्या मुखकमलाकडे पाहून अधिकच प्रसन्न झाल्यात आणि केवटजी म्हणतात, थांबा प्रभू, आता मी तुमचे चरण कमावतो। गंगा नदीच्या मनात संशय आला, जासु नाम सुमी एक बारा, जासु नाम सुमी एक बारा, जासु नाम सुमीरत एक बारा, जासु नाम सुमीरत के तुम्हारा। उतर ही नर भव सिंधु अपारा, उतर ही नर भव सिंधु अपारा। श्री राम जय जय राम जय जय सामान्य नाही। त्यांचं नाव एखाद्या पाप्याच्या मुखात एकदा जरी आलं, एकदा तरी तो भवसागरातून तरुण जातो। हे ज्यांचं नाम आहे एवढे मोठे प्रभू, या गंगा नदीतून तरुण जाण्याकरता एका केवटाला नाव मागतात? गंगा नदीच्या मनामध्ये संशय आला महाराज। पण महाराज, जेव्हा गंगा मैया भगवान राम प्रभूच्या पदनखांकडे पाहते, अरे याच पदनखांपासून माझा जन्म आहे प्रभू, मला माफ करा मी चुकली। पदनख नीर की देव सरी हरशी, पदनख नीर की देव सरी हर, पदनख मन की देव हरशी, बदन कमल की सुनी प्रभु वचन मोहमती करसी, सुनी प्रभु वचन मोह